बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला। नमस्कार, एस के एन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता बातमी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक संदर्भातली। व्यापारी गटातील अपक्ष उमेदवार श्री भारत समदडे यांच्या प्रचाराचा आता श्रीगणेशा झाला आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस चांगलेच तापत असून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पाहायला मिळत आहे। भुजबळ पवार एकत्र झाल्यामुळे भाजपने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांना एकत्र घेऊन शिंदे गटाशी हातमिळवणी करत भक्कम पॅनल निर्मिती केली आहे। मात्र या सर्वांचं लक्ष व्यापारी गटानं वेधलं असून दोन्ही पॅनल निर्मिती झाली असताना 50 वर्षांची जुनी आडत दुकान असलेले भारत समदडे यांनी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना तगडे आव्हान निर्माण करून व्यापाऱ्यांचा एक मोठा गट सोबत घेऊन अपक्ष उमेदवारी केली आहे। दिनांक 21 एप्रिल रोजी जैन मंदिर येवला व येवला तालुक्याचे कुलदैवत जगदंबा माता देवस्थान येथे नारळ वाढून भारत समदडे यांनी प्रचार सुरू केला। या प्रसंगी नारळ वाढवण्यासाठी येवला नगरपालिकेचे माजी उपनगर अध्यक्ष सूरज पटनी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष समीर समदडिया, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन सुभाष समदडिया, जैन समाज अध्यक्ष विजय श्री श्रीमाळ, अरुण सोनी, सतीश समदडिया, राजेश संघवी आदी मान्यवर उपस्थित होते। भरत शांतीलाल समदडिया, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी गटातून 2023 निवडणुकीमध्ये उभा आहे। मी आत्तापर्यंत आमची जुनी फर्म आहे, जवळपास 50 ते 60 वर्षापासून आम्ही सतत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची सेवा करत आलेलो आहे। आणि ह्यापुढं पण सुस्वतंत्रता हवी व्यापारामध्ये शेतकऱ्यांचे ह्याच्यामध्ये, म्हणून मी माझी उमेदवारी जाहीर करत आहे। आणि आज ह्या निवडणुकीसाठी येवला जैन मंदिर व आपले येवल्याची कुलदैवत जगदंबा माता कोटमगाव येथे मी माझ्या प्रचाराचा शुभारंभ करीत आहे। जय जैन हो घातलेल्या मार्केट कमिटीच्या 2023 व्यापारी गटातून आमचा पुतण्या म्हणजे भरत शांतीलाल समदडिया हा उमेदवारी करत आहे। आणि आम्ही आज 40-50 वर्षापासून या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी ह्या तत्त्वावर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन सगळी व्यवस्था चांगले प्रकारे करून ठेवलेली आहे। आणि मी स्वतः चेअरमन झालेलो, माझी चेअरमन 1987 होतो, त्याच्यानंतर 2-3 संचालक म्हणून होतो, आमचे वडील बी संचालक म्हणून होते। तरी आपण ह्या परिवाराला चांगले ओळखतात, तरी आपण आपलं सुमत आम्हाला द्यावे ही विनंती। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमचे आदरणीय सुसावक स्वर्गीय शांतीलालजी समदडिया यांचे ज्येष्ठ सुपुत्र भरत समदडिया हे यांनी ती व्यापारी गटातून उमेदवारी जाहीर केली। एक अपक्ष उमेदवार म्हणून वोट करू उमेदवार म्हणून त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली। त्यांच्या हातावर शेतकऱ्यांची व सर्व व्यापाऱ्यांची सेवा घडो ही प्रार्थना करतो, देवीचरणी प्रार्थना करतो। त्यांना सुयश असं मी चिंततो, त्यांना निश्चित सुयश होईल अशी मी सर्वांतर्फे म्हणजे जाहीर घोषणा करतो। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमचे समाजबांधव श्री भरत शेठ समदडिया यांनी अपक्ष उमेदवारी करत आज येथे प्रचाराचे नारे वाढवलेले आहे। आज प्रचाराचा नारा वाढवताना येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्री सुभाष शेठ समदडिया, आमचे समाजाचे अध्यक्ष विजू शेठ श्री श्रीमाल, राजेश भाऊ संघवी, समीर भाऊ समदडिया व आमचे सर्व समाजबांधव व्यापारी बांधव अरुण शेठ सोनी, आमचे सर्व समाजबांधव व्यापारी बांधव हे एक दिलाने एक मताने भरत शेठला विजय प्राप्त करून देतील ही मी अपेक्षा व्यक्त करतो। बातमीचे प्रायोजक आहेत क्षेत्रीय हॉस्पिटल येवला। जपान व जर्मनी यांच्या संयुक्त तंत्रज्ञानाने शस्त्रक्रियेसाठी लागणारे आधुनिक ओलंपस कंपनीचे थंडरबीट मशीन बसवणारे जिल्ह्यातील प्रसिद्ध लॅक्रोस्कॉपिक तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्री यांचे क्षेत्रीय हॉस्पिटल येवला। आधुनिक तंत्रज्ञान व 22 वर्षाच्या अनुभवातून आजवर अनेक यशस्वी शस्त्रक्रिया। संपर्क क्षेत्रीय हॉस्पिटल गंगाधरजो रोड येवला।